नॅशनल आयशा एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवडचे महापौर निघाले परदेश दौऱ्यावर. पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने घातला धुमाकूळ. पुण्यातील रस्त्यावर मारणे काकांच्याच डिजिटल रिक्षाची चर्चा. आणि टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी 2 वर्षाचा कालावधी लागणार. आता बातम्या सविस्तराने. पिंपरी चिंचवड शहरातील प्रथा कायम ठेवत अखेर पिंपरीच्या महापौरांनी देखील विदेश दौऱ्याचं आयोजन केलंय. आता महापौरांचं आर्मोनी या देशात लँडिंग होणार आहे. पिंपरी चिंचवडमधील आतापर्यंतच्या महापौर आणि अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यातनं नेमकं फलित काहीच मिळत नसल्याची ओरड नेहमीच होते. पिंपरी चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव आर्मोनिया देशाच्या दौऱ्यावर निघाले आहेत. आर्मोनिया देशातील एरेव्हन शहरात 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान 3 दिवसीय होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेत महापौर जाधव सहभागी होणार आहेत. महापौरांच्या कार्यालयीन वापरातील मोबाईलवर रोमिंग आणि ISD सुविधा पुरवण्यास आणि होणाऱ्या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली आहे. महापौर जाधव यांना प्रॉस्पेरियस आर्मोनिया पार्टी यांच्याकडनं परिषदेला उपस्थित राहण्याचं निमंत्रण 14 ऑगस्ट रोजी मिळालं होतं. या परिषदेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित देशांमधील स्मार्ट सिटी अंतर्गत केलेल्या पायाभूत सुविधांचं नियोजन, विकासकामे, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण, वेगवान दळणवळण आणि परिवहन यंत्रणांची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे महापौर जाधव नेमकं आर्मोनिया देशातनं काय नवीन संकल्पना आणतील हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. सध्या राज्यासह पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. स्वाईन फ्लूने आणखीन एका रुग्णाचा मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचा आकडा 14 वर गेला असून असंख्य रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या आठवड्यात या स्वाईन फ्लूमुळे 3 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. पिंपरी चिंचवडमधील खासगी रुग्णालयात सध्या अतिदक्षता विभागात 2 जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. स्वाईन फ्लूमुळे जानेवारी 2018 पासून ते आजपर्यंत 14 रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय. सध्याचं वातावरण हे स्वाईन फ्लू वाढीसाठी पोषक आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र यावर महापालिकेचे आरोग्य विभाग अद्यापही ठोस पाऊल उचलत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दुसरीकडे महापालिका रुग्णालयात स्वाईन फ्लूची औषधी उपलब्ध नसल्याचं म्हटलं जात आहे. मात्र प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळत लसीकरण उपलब्ध असून योग्य ती खबरदारी घेत असल्याचं वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय यांनी म्हटलंय. लस आपल्याकडे आता सध्या तरी आहे, आज पण आहे, आले आज पण मला 70 लस आलेत. लसीचे प्रॉब्लेम असे की शासनाकडनं आपल्याकडे पूर्वी प्राप्त व्हायची लस, पण नंतर शासनाने जून पासून ते देणं बंद केलं, कारण त्यांच्याकडे लस उपलब्ध नाही. त्यानंतर आम्ही 1500 डोसेस प्रायव्हेट मार्केटमधनं खरेदी केलेली आहे आणि ती लस आता चालू आहे. नाही, शासनाकडनं आता मागे आरोग्यमंत्री बरोबर मीटिंग झालं, शासनाने असं निर्देश दिले की तुम्ही तुमच्या स्तरावर विकत घ्या म्हणून. पण लसीचे जरा बाजारात देखील शॉर्टेज असल्यामुळे जेव्हा एखादी लस इम्पोर्ट होऊन येतो ती टेस्टिंग झाल्याशिवाय ते गव्हर्नमेंट ते वापरू देत नाही, ते कसौलीवर टेस्टिंग कसौलीवर इकडे येतो. स्वाईन फ्लूची लक्षणे सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे अशी आहेत. त्यानंतर 48 तासाच्या आत उपचार सुद्धा घेणं गरजेचं आहे. तसेच टॅमीफ्लूच्या गोळ्या जवळच्या रुग्णालयात जाऊन घ्याव्यात. यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं शक्यतो टाळायला पाहिजे. हात स्वच्छ करणे, योग्य झोप, त्याचबरोबर योग्य आहार आणि विश्रांती हे स्वाईन फ्लूवरील उपाय आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी स्वाईन फ्लूमुळे पिंपरी चिंचवड शहरात 63 रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय. तर सद्यस्थितीला पिंपरी चिंचवडमधील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या 14 झाली आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी नागरिकांसोबतच प्रशासनानं सुद्धा घेणं गरजेचं आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुण्याच्या रस्त्यावर सध्या एक अत्याधुनिक रिक्षा फिरते आणि या रिक्षाची चर्चा सर्वत्र पाहायला मिळते. एखाद्या कारलाही लाजवेल अशी ही कृष्णा मारणे यांची रिक्षा आहे आणि ती सध्या चर्चेत आहे. चला तर मग पाहूयात मारणे काकांच्या डिजिटल रिक्षाची ही सफर. रिक्षा चालक कृष्णा मारणे यांनी आयुष्यातील 40 वर्षे रिक्षाचा व्यवसाय केला. ज्या रिक्षाने आयुष्यातील सर्व सुखदुःख साथ दिली ती रिक्षा सदैव आपल्यासोबत असावी यासाठी त्यांनी थेट आपल्या रिक्षालाच कार करून टाकली. तब्बल 7 वर्षांनी अथंग प्रयत्नानंतर त्यांच्या रिक्षाला त्यांनी एक नवीन लुक दिला आहे. कोल्हापुरी सुंदरीचा मानही या रिक्षाने पटकवला आहे. आपण ज्या रिक्षाने सुरुवात केली ती रिक्षा आपल्यासोबत सदैव असावी, तसेच आपल्या नातवंडांना सुद्धा त्या रिक्षाचा इतिहास माहिती असावा यासाठी त्यांनी ही रिक्षा सजवली आहे. त्यांनी त्यांच्या रिक्षामध्ये हायटेक कारमध्ये ज्या सुविधा असतात त्या सर्व सुविधा बसवल्या आहेत. कुठलीही महागडी कार घेणे शक्य असतानाही त्यांनी आपल्या रिक्षालाच कार केली आहे. त्यांच्या रिक्षामध्ये TV, AC, साऊंड सिस्टीम, फायर सेफ्टी, विविध प्रकारच्या आकर्षक लाईट्स, दर्जेदार कुशन अशा अनेक सुविधा या रिक्षामध्ये आहेत. हँडलच्या इथे देखील त्यांनी एक स्टेअरिंग बसवली आहे. अत्यंत सुरेख आणि सुंदर अशी ही रिक्षा सध्या पुण्याच्या
रस्त्यांवर फिरत आहे. आपली एखादी आवडीची वस्तू असली की आपण ते अधिक जपून आणि ती जतन करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. अशाच पुण्यातील एक रिक्षाचालक काका आहेत, त्यांची जी आवडीची रिक्षा आहे ती रिक्षा त्यांनी जतन करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं त्याला रूप देऊन ती जतन केलेली आहे. अशा या रिक्षाची संकल्पना साकारणारे कृष्ण मारणे सर आपल्या सोबत आहे. त्यांच्या मालकीची रिक्षा आहे आणि अत्यंत वेगळ्या अत्याधुनिक प्रकारे त्यांनी या रिक्षाचं रूप पालटलं आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण त्यांच्या या रिक्षाबद्दल. सर काय सांगाल, एक वेगळ्या एक वेगळ्या प्रकारची तुमची रिक्षा आहे, कलर पासून तर मॉडिफाय म्हणजे पूर्णच रिक्षाचं रूप तुम्ही पालटलेलं आहे, काय सांगाल त्या रिक्षाबद्दल? गेली 38 ते 40 वर्ष झालं मी रिक्षाचा व्यवसाय करतो. त्याच्यातनं ह्या रिक्षाच्यामुळे, रिक्षा व्यवसायामुळे माझी सगळे जे उन्नती झाली, प्रगती झाली, आणि त्या व्यवसायाला न विसरता की तिची जपणूक शेवटपर्यंत आपल्याकडे राहावी म्हणून त्याच्यासाठी ही रिक्षा मी बनवलेली आहे. अत्यंत वेगळ्या प्रकारचे सर्व अत्याधुनिक सेवा सुविधा आहेत, नेमक्या काय सेवा सुविधा आपल्या रिक्षामध्ये आहे, काय सांगाल त्याबद्दल? त्या अत्याधुनिक सेवा म्हटलं तर मग डिजिटल बोर्ड आहे, त्यानंतर म्युझिक सिस्टीम आहे, टी व्ही आहे, फायर सिस्टीम आहे, टूलकिट प्रथमोपचार टूलकिट आहे, इतर अनेक सुविधा आहेत तिथे. आणि दुसरे असे की तिला आकर्षित सुंदर दिसण्यासाठी की ओल्ड गाडीचे जुन्या कारचे सगळे लोगो लावलेले आहेत, त्यामुळे ती गाडीची अजून सुंदरता वाढली जाते. ही जी रिक्षा आहे तुम्ही इतक्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, तर त्यामागे नेमकेच कोणत्या तरी कारागीर किंवा कलाकार असेल, तर कोणत्या कारागिरांनी ही रिक्षाचं इतकं छान रूप पालटलं आहे त्याबद्दल काय सांगा? ते मित्र आहेत युसुफभाई दलाल, सईदभाई दलाल, दोघे भाऊ आहेत. त्यांच्या संकल्पना, आमची मित्रांची संकल्पना, माझी संकल्पना अशा नियोजनातनं ते सगळं बसून 7-8 वर्ष बसून कुठे काम कसं करायचं, पुढे कसं वाढवायचं, त्याच्यात 7-8 वर्ष जाऊन त्यांनी ते काम केलेलं आहे. आता जसं तुम्ही म्हटलं माझ्याकडं कारही आहे, मग कार आणि रिक्षा असं जो दोन पर्याय तुमच्या समोर ठेवले तर नेमकी पहिली पसंती कशाला असणार आहे तुमची? माझी रिक्षा लागेल. कारमध्ये कोण पाहतच नाही, कोण विचारतच नाही. कार किती असे रस्ते गेले तर कोणी कोण पाहत नाही आहे. मग ही घेऊन गेलं की प्रत्येकाची नजर इकडेच पडते. सिग्नलला कुठे उभं राहिलं तर प्रत्येकजण इकडेच पाहत असतो. नक्कीच एकदम वेगळ्या प्रकारची रिक्षा साकारलेली आहे. आपल्या आठवणीत ही रिक्षा सदैव राहावी यासाठी सुंदर असं तिचं रूप पालटलेलं आहे. आणि पुण्याच्या रस्त्यावर फिरताना या रिक्षाची चर्चा सर्वत्र पाहायला मिळते. अशी रिक्षा आम्ही आमच्या चॅनलमार्फत तुम्हाला या रिक्षाची सफर केलेली आहे. सुंदर आणि अत्याधुनिक सेवा सुविधा असेल ही अत्यंत सुंदर रिक्षा आहे. पुण्याच्या रस्त्यांवर तिची चर्चा सध्या दिसते. कॅमेरामॅन अभिजितसह कल्याणी वाघमारे, दिनभान न्यूज, पुणे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर धरणाच्या दुरुस्तीचं काम केंद्र शासनाच्या केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र या संस्थेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या धरणाच्या दुरुस्तीसाठी आणखी 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे. तसेच या कामावर देखरेख करणाऱ्या तज्ज्ञ समितीचा पाहणी दौरा सप्टेंबर अखेर होणार आहे. सद्यस्थितीत टेमघर धरणात 2.43 TMC म्हणजेच 65.60% एवढा पाणीसाठा असून हे पाणी पुणे शहर आणि इंदापूरसाठी तसेच सिंचनासाठी खडकवासला धरणातून सोडण्यात येणार आहे. त्यानंतर डिसेंबरपासून पुन्हा धरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टेमघर धरणाची गळती थांबवण्याचं आणि धरणाच्या सक्षमीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे धरणातून होणारी पाण्याची मोठी गळती थांबली पाहिजे. परंतु धरण पूर्णपणे सक्षम करण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका. कारण ईश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत.
डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अहमदनगर रोड मार्गावरील वाघोली येथे गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीचं मोठं ग्रहण लागले. वाहतूक कोंडी सोडवण्यास स्थानिक प्रशासन प्रयत्नशील आहे, मात्र प्रशासनाकडनं करण्यात आलेले प्रयत्न पूर्णपणे अपुरे ठरलेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वाघोलीच्या तरुणांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत पुणे नगर रोड वाहतूक कोंडी कृती समिती नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या जवळपास 200 सदस्यांच्या माध्यमातून वाघोलीतील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाघोलीकरण एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. पाहुयात काय आहे हा उपक्रम. नगर रोडवरून वाघोलीकडे जाताना महामार्गाला मानवनिर्मित वाहतूक कोंडीचं ग्रहण लागले. या वाहतूक कोंडीला आपलेच लोक जबाबदार असताना आपणच या वाहतूक कोंडीतनं मार्ग काढायला हवा याची जाणीव वाघोलीतील तरुणांना झाली आणि त्यांनी पुणे नगर रोड वाहतूक कोंडी कृती समिती नावाचा ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून वाघोलीचे तरुण एकमेकांना वाहतूक कोंडीची माहिती देत असतात. ग्रुपच्या मेंबर्सना माहिती मिळताच ते वाहतूक कोंडी झालेल्या ठिकाणी अवघ्या काही मिनिटात पोहोचतात आणि त्यानंतर वाहतूक कोंडी झालेल्या ठिकाणी ग्रुपचे मेंबर्स वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. काही वेळा वाहतूक पोलीस आणि ग्रुपचे सदस्य एकत्र येत वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करतात. मागील 10 ते 15 दिवसांपासून अशा प्रकारे वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न वाघोलीतील तरुण करत आहेत आणि त्यांना यामध्ये मोठं यश सुद्धा आलेलं पाहायला मिळत आहे. आम्ही काय केलं, व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही व्हॉइस मेसेज टाकतो किंवा टाईप करून मेसेज सोडतो की या चौकात ट्रॅफिक जाम आहे, तर तिथले जवळचे जे काही मित्रपरिवार आहे ते 10 मिनिटाला हजर राहून 1-5 मिनिटात ते सगळं क्लिअर करतात. पुणे नगर रोड हा पहिला स्टेट हायवे होता, त्यानंतर हा सेंट्रल गव्हर्नमेंटला हँडओव्हर झाला. हा सार्वजनिक बांधकामच्या अतिरेकेमध्ये हा रोड येतो. तर ॲक्च्युली काय झालं की दोन्ही साईडने अतिक्रमण झाल्यामुळे आणि रोड खराब झाल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या अत्यंत वाढली होती. खरं तर PWD ने या ठिकाणी ते रस्ता दुरुस्ती करून काम करण्याची त्यांची PWD ने केलं पाहिजे होतं, पण त्यांनी न करता आम्ही या ठिकाणी मी उपसरपंच या नात्याने रोडच्या दोन्ही साईडला दुरुस्ती करून या ठिकाणी ट्रॅफिक कसं सुरळीत होईल याच्यावरती आम्ही काम केलेलं आहे. आणि गेले 10 दिवसापासून नगर रोड वाहतूक कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी आम्ही प्रत्येक चौकामध्ये थांबून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. पुणे नगर रोड वाहतूक कोंडी कृती समिती व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे पुणे नगर रोडवरून जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडींपासून मोठा दिलासा मिळालाय. नगर रोडवरील खड्डे, अरुंद रस्ते, अतिक्रमण आणि दुतर्फा होणारं पार्किंग यामुळे वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली असताना फेसबुक, व्हॉट्सअप यांच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या तरुणांनी वाहतूक कोंडी सुरळीत करण्याची तयारी दाखवली आहे. प्रतिनिधी शनाया शेख, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय. माहितीपटात कबीर कलामंचचे सदस्य असल्याने माहितीपटाचं स्क्रीनिंग बंद पाडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय.
FTII मधील नाची मुथू या विद्यार्थ्याने ओरा हा माहितीपट तयार केला होता. या माहितीपटात कबीर कला मंचचे कलाकार होते. काही राजकीय संघटनांच्या दबावामुळे FTII प्रशासनाने माहितीपटाचा स्क्रीनिंग बंद केला असा आरोप नाची मुथूने केला आहे. स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना रांगोळीच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. श्रावणबाळ आणि श्रीरंग फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रंगोली प्रदर्शनातून अटलजींच्या कारकिर्दीतील काही क्षणचित्रे प्रसंग रांगोळीच्या माध्यमातून अत्यंत सुंदर रीतीने साकारले आहेत. यामध्ये पाण्याखालील रांगोळी, पाण्यावरील रांगोळी, 3D रांगोळी अशा वेगवेगळ्या प्रकारातील अत्यंत सुरेख अशा रांगोळ्या यामध्ये साकारल्या आहेत. अटलजींना एक लहान मुलीने वाहिलेली श्रद्धांजली, त्यांचे आंतरराष्ट्रीय दौरे, आडवाणी आणि अटलजी यांच्या भेटीचा प्रसंग असे वेगवेगळे प्रसंग क्षणचित्र या रांगोळीत कलाकारांनी साकारले आहेत. हे प्रदर्शन कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे असून ते रविवारपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. अटलजींच्या व्यक्तिमत्वाशी आम्ही हे रिलेट करतोय, पण पाण्याखालची, पाण्यावरची ह्या दोन रांगोळ्यांच्या मागची संकल्पना अशी आहे की दोन वेगवेगळ्या वातावरणामध्ये माणसाला जुळवून घेणं अतिशय आवश्यक असतं आणि कुठल्याही मोठ्या नेत्याला किंवा याला सगळा सर्वांगीण विचार करून त्याचं वर्तन असावं लागतं आणि तेव्हा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा दोन वेगवेगळ्या स्वभावधर्मानुसार कसं वागावं लागतं आणि काय करावं लागतं या सगळ्याचं अत्यंत बोलकं उदाहरण म्हणजे अटलजी होते. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवडचे महापौर निघाले परदेश दौऱ्यावर. पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने घातला धुमाकूळ. पुण्यातील रस्त्यावर मारणे काकांच्या डिजिटल रिक्षाची चर्चा. आणि टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी 2 वर्षाचा कालावधी लागणार. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.